यवतमाळ जिल्हा बँक कर्मचारी अनुशेषवरून महिला संचालकांनीच उपोषण केलंय. पुसद उपविभागातील शाखांमध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा अनुशेष निर्माण झालाय. याकडे लक्ष वेधण्यासाठी महिला दिनापासून संचालिका अस्मिता कदम यांनी उपोषण सुरू केलंय. कदम यांच्या आंदोलनाला इतर संचालकांनीही पाठिंबा दर्शवलाय. पिंपरी चिंचवडमध्ये पीएमआरडीएकडनं घरं मिळालेल्या लाभार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय. घरासाठी नंबर लागला मात्र ताबाच मिळालेला नाही. घरामध्ये तातडीनं नळ जोडणी वीज मीटर पीएमआरडीएनं द्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नाशिक जिल्हा बँकेत जमा असलेल्या ठेवींची रक्कम परत मिळावी यासाठी ठेवीदारांनी आंदोलन केलंय. गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधकाच्या कार्यालयासमोर एक दिवसाचं वस्त्रत्याग करत धरणं आंदोलन करण्यात आलं. गेल्या 6 वर्षांपासून जिल्हा बँकेकडनं ठेवींची रक्कम परत मिळालेली नाही. जखमेवर मलमपट्टी करायला आलेल्या एका तरुणानं डॉक्टरलाच मारहाण केली आहे. कल्याणच्या आंबिवली परिसरातील डॉक्टर नितीन प्रजापती यांच्या आंबिवलीतील गुरुकृपा क्लिनिक मधील ही सगळी देहापासून आराम करा. आराम काका नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. घटना आहे. या तरुणाला त्वरित अटक न केल्यास परिसरातील क्लिनिक बंद ठेवली जातील असा इशारा डॉक्टर संघटनेने दिला. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या 3 वर्षांच्या मुलीचा तिच्या आईनंच गळा घोटल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मुलीचा खून करून तिच्या मृतदेहाचीही नराधम आईनं विल्हेवाट लावली. चिमुरडीच्या अंगावरील शालीवरनं पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले. महिलेचं यापूर्वीही एक लग्न झालेलं असून तिला आणखी एक मुलगी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पनवेलच्या कुडावे गावात रिक्षा आणि मोटरसायकलला अज्ञातानं आग लावली. आगीत रिक्षा आणि दुचाकीची कागदपत्र जळून खाक झाली आहेत. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पश्चिम बंगालच्या तलावातनं 40 सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली. तस्करांनी तलावाच्या पाण्यात ही 40 सोन्याची बिस्किटं लपवली होती. त्यांची किंमत जवळपास 2,57,00,000 घरात आहे. बीएसएफच्या जवानांनी तलावातनं ही 40 पाकिटं जप्त केली आहेत. जम्मू काश्मीरमध्ये टीआरएफ या दहशतवादी संघटनेला सहकार्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. बारामुल्लामध्ये सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. अहमद खान आणि रियाज खान अशी दोघांची नावं आहेत. त्यांच्याकडनं AK-47च्या 2 मॅगझिन्स, 15 काडतूस, टीआरएफची 20 पोस्टर्स तसंच वादग्रस्त साहित्य जप्त करण्यात आलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे